गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। मी सकळ सिद्धींची निज सिद्धी, मी सर्वांग देखनी बुद्धीची बुद्धी। मोक्ष मनने तोही उपाधी, जान त्रिशुद्धी माझी। भगवान श्री पांडुरंग राय, संत श्री ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत मोतीराम महाराज, गुरुरे मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचे चिंतन करत आहोत। कथेचा अनुसंधान देवर्षी नारद महामुनी वसुदेवजींना कथा सांगतात, शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला कथा सांगतात, राजा जनकाच्या यज्ञ मंडपामध्ये नऊ आर्षभ, नऊ नारायण, त्यापैकी कवी नावाचे नारायण, कवी नारायण, कवी आर्षभ हे राजाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत। भगवत भक्त कसा भजन करतो, पूर्णत्वाला पोहोचलेला असतो तो, त्यामुळं पूर्णत्वाला पोहोचलेला असल्यामुळं त्याचं भजन सर्व काही ब्रह्मार्पण होऊन जात। पूर्णत्वाचा अभिमान असतो त्याला, देहाची उपाधी टाकलेली असते। काय म्हणतो तो, सिद्धींची सिद्धी मीच आहे, बुद्धीची बुद्धी मी आहे, आणि मोक्ष जो उपाधी ना, मोक्ष जो आहे, मोक्ष ती उपाधी ही माझ्यामुळंच आहे, असं त्या भगवत भक्ताचं म्हणणं, विचार, ज्ञान। मी साचारणीचा धर्म, मज माझी ब्रह्म विसरे कर्म, ब्रह्म समाधीचे परब्रह्म, निज निश्चीम मीच मी। मी खरोखर धर्म आहे, माझ्यामध्येच ब्रह्म आपलं कर्म विसरून जात, ब्रह्म समाधीचं परब्रह्म मीच आहे, सर्व काही मी आहे, पूर्णत्वाला गेल्याचा अनुभव। हरी हरी हर ब्रह्मा निज निर्धारी, हेही माझे अंश अंशधारी, मी दशावतारांचा अवतारी, माझी निज थोरी मिहिनिनी। हरी हर भगवान विष्णू, भगवान शंकरजी, ब्रह्मदेवजी हे माझेच अंश आहे। जे दहा अवतार झाले ते कोण आहे, मीच आहे। माझी थोरवी मला देखील माहीत नाही, अशा प्रकारचा तो भगवत भक्त विचारानं ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला। ऐसिया नाना विवंचना, अभिमाने भजे भगवत भजना, ब्रह्मामस्मी दृढ भावना, आपण आपणा पूर्णत्वी अर्पी। अशा प्रकारचे नाना प्रकारचे विचार करत राहतो, आणि नाना प्रकारचे विचारच म्हणजे त्याचं भजन आहे। कोणता अभिमान आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, जगत ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय काहीच नाही, ही त्याची दृढ भावना झालेली असते, पक्की भावना झालेली आहे, आणि त्यामुळं तो स्वतः पूर्णत्वानं पूर्णत्वाला मिळालेला असतो। जीव घालून पूर्णत्वा तू, जे जे अभिमान कल्पितो, ते साचची सोय हो तू, तेही पूर्णत्वार्पितु निज पूर्णत्वी। जीव पूर्णत्वामध्ये समर्पण केलेला असतो त्याला, म्हणून पूर्णत्वाचा त्याला अभिमान आहे, पूर्णत्वाच्या कल्पनेमध्ये तो आहे, आणि पूर्णत्वामध्ये असल्यामुळं तो जे बोलतो ते भजन होतं, कारण पूर्णत्वाला पोहोचले। ब्रह्मामस्मी नु सदेवचन,
ये अहंते नाम भगवत भजन महातव तद्रूप हो न भजयाभिमान ब्रह्मार्पणेशी। काय म्हणतो तो, ब्रह्मास्मी हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, आणि हाच त्याचा अभिमान, मी ब्रह्म आहे, जगत ब्रह्म आहे। म्हणून ते जे काही करल ते भजनच होऊन जात। तो तद्रूप झालेला आहे, पूर्णत्वाला पोहोचलेला आहे, म्हणून त्याचं सर्व भजन ब्रह्मार्पण आहे। सांडूनी देह बुद्धीचा केरू, भजने उठिला अहंकारू, तो अपरोक्ष निज साक्षात्कारू, पाऊनी पूर्ण निर्धारू, पूर्णत्वे वर्ते। आमचे नाथ बाबा सांगू लागलेले आहेत, काय केलं त्यानं, सर्वात अगोदर देहरूपी बुद्धीचा कचरा काढून टाकला, देहबुद्धी संपवली, देहबुद्धीरूपी कचरा संपवून टाकला, काढून टाकला, आणि मग पूर्णत्वाचा ब्रह्मत्वाचा अभिमान शिल्लक राहिला। तो अभिमानानच कोणत्या, ब्रह्मत्वाच्या अभिमानानं अपरोक्ष साक्षात्कार करून घेतला त्यानं, आणि पूर्णत्वाला पोचलेला आहे, पूर्णत्वानं त्याचं वर्तन आहे असं आमचे नाथ बाबा सांग। मनोनी मननामीची मनन, स्मरणामीची नित्य स्मरण, चित्ताशी मी निज चिंतन, चिंत्य धर्मे विन सर्वदा। बाबा नाथ बाबा सांगू लागलेले कवी अर्षभजी राजा जनकाला म्हणतात, राजा भगवत भक्त किती श्रेष्ठ आहे बघा, तो काय म्हणतो, तो मनना मीची मनन, मीच मनन आहे, स्मरण मीच आहे, नित्य स्मरण मीच आहे, चित्ताला जे चिंतन आहे ते माझं चिंतन आहे, आणि चिंत्यरूपी धर्म शिवाय चिंतन माझं चिंतन आहे, मी चिंतन आहे, अशा प्रकारची त्याची पूर्णत्वाची कल्पना, पूर्णत्वाचा स्वानुभव, पूर्णत्वाचं ज्ञान। ज्याची सहसा प्राप्ती नव्हे, ते निज चित्तेचे चिंतावे, तव प्राप्तीची प्राप्ती पावे, चित्त निजानुभवे सहज भजता। ज्याची सहजासहजी प्राप्ती होत नाही, केवळ ज्याचं चित्तानं चिंतन करता येत, तो त्याच अनुभवाला प्राप्त झालेला असतो असं आमचे नाथ बाबा बोलतात। तेव्हा निश्चिते जे जे चिंती चित्त, ते ते स्वयची होय समस्त, या प्रतिती चित्त भजत ब्रह्मार्पण युक्त निज बोधे। ब्रह्मार्पण युक्त निज बोधे, पूर्णत्वाचा बोध, त्या बोधावर आरूढ झालेला, निश्चिंत होऊन जे चित्त चिंतन करत राहत, त्याच स्थितीला प्राप्त झालेला, आणि यालाच त्याची प्रत्येक क्रिया ही भजन होऊन जाते अशा प्रकारचं आमच्या नाथ बाबाचं सांगणं आहे। कवी अर्षभजी राजा जनकाला सांगतात, शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला, आणि आमचे नारद देवर्षी वसुदेवजींना सांगतात। गोपाल कृष्ण भगवान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय।